नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावरील 75 अतिक्रमण धारकांना 4 दिवसात अतिक्रमण काढण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा दिल्यानंतर या विरोधात टपरी धारक संघटना व अतिक्रमण धारकांनीही प्रशासनास निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला आहे. नेवासा शहरातून संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीस कायमस्वरूपी मोकळा करावा, अन्यथा 17 जानेवारी रोजी नगरपंचायत चौकात बेमुदत धरणे आंदोलन व बेमुदत चक्री उपोषणाचा इशारा देत संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. या निवेदनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील 75 अतिक्रमणधारकांना 4 दिवसाच्या आत अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या असून त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायत यांच्यामार्फत सदरचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे 10 जानेवारी रोजी दिलेल्या नोटिसामध्ये म्हणले आहे. सदरच्या नोटीस प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमणधारकांनी एकत्र येत नेवासा तहसीलदार पोलीस प्रशासनास तसेच नगरपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. त्यात म्हणले आहे की 40-50 वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करत आहे, तसेच 2018 ठराव करून अतिक्रमण धारकांना गाळे वाटप करण्यात यावे असा ठराव सहमत केला होता. त्यानंतर तसे पत्रही मुख्य अधिकारी यांनी दिले. त्यानंतर अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढले, तात्पुरत्या स्वरूपात टपरी टाकून व्यवसाय सुरू केला. कोरोना काळात व्यावसायिकांचे कंबळडे मोडले आहे, त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना नोटिसा काढल्या आहे, परंतु व्यापाऱ्यांमुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा येत नसून रस्त्यास अडथळा येईल असे कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. सदरील अतिक्रमण काढल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. 16 जानेवारीपासून नगरपंचायत चौकात अतिक्रमणधारक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.